आश्वासक चित्र कवयित्री निर्जा किती सुंदर कविता छान कविता लिहिलेली आहे आपण तिचा आस्वाद जर घ्यायचा म्हटलं कवितेचा तर इतका सुंदर आहे बारकाव्यात काही काही कवींच्या शब्दांचा अर्थ आपण पाहतो बरोबर पाहतो तो काहीतरी आपल्याला दिसतो परंतु असतो काहीतरी वेगळा पहा पहिल्याच ओढील त्या काय म्हणत आहेत तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची बघाबर का कवयित्री स्वतः आहे एक मुलगी तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसलेली आहे महिलांच्या जीवनाचा खऱ्या अर्थानं विचार करा हा बरोबर -बर विचार झाला की ऊन खूप पडलेला आहे मग तिने आडोसा पाहिला आहे सावली पाहिली आहे आणि त्या सावलीला ती बसून खेळते आहे हे आपल्याला जे डोळ्यानं दिसतंय ते चित्र आहे पण कवयित्री न देखे रवी ते देखे कवी कवयत्रीनं काय पाहिलं इथं की महिलांच्या जीवनामध्ये आज पाहू जाता समाजाकडे पाहू जाता जन्मल्यापासून तिच्या वाट्याला दुःख येत आहे त्या दुःखाला सहन करत करत ती त्यातून सुखाची वाट काढते मग दुःख म्हणजे काय तापलेलं ऊन आहे आणि त्या तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून त्या कष्टामध्ये त्या सहनशीलतेमध्ये ती सुखाची वाट धरत असताना तिने त्यातही सुख शोधलं आहे म्हणजे त्यातही तिने आडोसा धरला आहे आणि त्या, त्या आडोशाला आडोशा धरून ती खेळते आहे केव्हाची अगदी जन्मापासूनची आहे किती सुंदर कल्पना आहे कवयित्रीची किती मस्त कल्पना आहे तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची आणि मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून बघा बरं का कवयत्रींनी स्वतःसुद्धा चित्र उभा करत असताना की महिलांना जी काही बंधनं आहेत आहे ना मग आज लहानाची मोठी मी पण झालेली आहे म्हणजे स्त्री लहानाची मोठी होते बरं मोठी झाल्यानंतर मग तिच्या आयुष्यातली दुःख संपतायत का नाही तिला आपण चाकोरीबद्ध केलं आहे तिला आपण बंदिस्त केलं आहे काही घटनेमध्ये म्हणून त्या म्हणतायत मीही पाहत राहते तिला माझ्याच घराच्या झरोक्यातून तिथून एक आश्वासक चित्र माझ्या घराच्या झरोका म्हणजे झरोका म्हणजे खिडकी घराची खिडकी त्या घराच्या खिडकीतून मीही तिला पाहत राहते तेव्हा बघा बरं का ती मांडीवर घेते बाहुलीला एका हातानं थोपटो तिला चढवते आदन भाताच बरं प्रत्येक मुलींना आपल्या घरातल्या मुलीसुद्धा ज्यावेळेस खेळतात की नाही त्यावेळेस अशाच प्रकारचे खेळ खेळतात त्या हा खेळ तिने कुठं पाहिला आहे कुणी शिकवला आहे तिला जसं आपल्याला क्रिकेट शिकवावं लागतो फुटबॉल शिकवावं लागतो प्रत्येक मुलीला हे कुणी शिकवतं का कोणतं बाहुलीबरोबर खेळायचं आहे <laughs> तुमची आमची मानसिकता आहे घरामध्ये मा बा मुलीचा जर जन्म असेल तर आपण बाजारातून येताना आई असेल वडील असतील पाहुणे असतील येताना काय आणतात वाढदिवसाला बघा ना तुम्ही आजही काय भेट देता तर तिला भेट देताना बहुतेक प्रमाण मुलगी आहे का हां मग तिला बाहुली देऊया मग लहानपणापासून तिच्या दृष्टी आणि ती पाहते ना आपल्या आईला तिला सगळ्यात जास्त सांभाळते वडील सांभाळत नाही तसं नाही पण सगळ्यात जास्त जवळकीचं नातं आहे ते आईचं आहे मग गेल्या वर्षी पाहिलं ना तुम्ही नात्यांची घट्ट विण मीरा शिंदे यांचा पाठ हां मग ती जवळ घेते बाहुलीला मग काय करते एका हातानं थोपट तिला चढवते आदन भाताच भातुकलीतला खेळ चालू आहे तिचा लहानपणीचा जे आपण पहा ना मुलीला खेळायला आणताना सुद्धा आपण भांडीकुंडी आणतो डायरेक्ट मिळतायत आता ती बरं एखाद दिवशी असं झालं आहे का मुलगा घरामध्ये जन्मलेला आहे आणि आता तो एक दोन वर्षाचा तीन वर्षाचा झाला आहे म्हणून त्याला भातुकलीतल्या खेळाची भांडी कुंडी आणली आहेत नाही होत असं कधी मग ते आणून दिलेलं आहे ते भांडे तिने जमा केलेले जवळपासचे जे खेड्यांमध्ये बघा तुम्ही शहराला तरी अशा प्रकारचे भांडे कुंडे आपण आणून देतो आणि मग ते खेळतायत खेड्यामध्ये असं नाही आहे खेड्यामध्ये संक्रांतींचे ते बोळके वगैरे जे बारकाले असतात का नाही ते घेतले जातात पडलेली वगैरे झाकणं आहेत झाडाची पानं आहेत तीच घेते ती सगळं त्याच्याबरोबरच तिचा बातुकलीचा खेळ सुरू होतो आहे आणि मग तेच वातावरण इथं कवयित्रीने दाखवलं आहे की ती मांडीवर घेते बाहुलीला अगोदर लेकराला सांभाळते आपली आई आपल्याला सांभाळता सांभाळता काम करत असते हे तिनं पाहिलेलं आहे म्हणून ती अगोदर काय करते लेकरावरती तिचा जीव आहे मग ते अगोदर मांडीवर घेते बाहुलीला आणि एका हातानं थोपट तिला घरी सांभाळायचे ती आपल्या मुलीला मांडीवरती थोपटवत असताना मग ती आधन ठेवते आधन म्हणजे तापवायला पाणी आंघोळीला नाही बरं का भाजी करायची आहे तिला भात टाकायचा आहे तिला आणि त्यासाठी आधन ठेवते कशाचं भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर लहान लहान जी भांडीकुंडी खेळायला आणलेली आहेत तो गॅस आहे बघा कवयत्रीनं किती छान विचार केला आहे समाज बदलतो आहे प्रदूषण कवयत्रीनं इथं पण कमी केलं आहे जी काही आम्ही झाडांची कत्तल करतो आहे सरपणासाठी ती पण कमी झाली पाहिजे नवीन पद्धतीचा आलेला गॅस जो आहे तो तिच्या घरामध्ये आहे म्हणजे कवयत्रीनं किती छानपणे विचार केला आहे की आम्ही पर्यावरणाचाही विचार केला पाहिजे आणि त्या पर्यावरणाचा विचार करत त्यांनी याच्यामध्ये भांडं वापरलेले गॅस आहे की नाही आणि त्या गॅसवरती मग ती भाताचं आदन ठेवते याच वेळी मुलगाही खेळतो आहे पण भातुकलीतला खेळ नाही बरं का तो त्या मुलीपासून काही अंतरावरती बाजूला आहे त्याच्या हातामध्ये काय आहे चेंडू आहे म्हणजे बघा बरं का, का, का तुम्ही आता मुलीचा खेळ मुलीचं रूप म्हणून बाहुली दाखवतोय आपण आणि मुलांचा खेळ म्हणून चेंडू दाखवतोय हे प्रातिनिधिक रूपामध्ये हे मुलाचं प्रतीक म्हणून चेंडू आहे आणि मुलीचं प्रतीक म्हणून बाहुली दाखवलेली आहे नाही इतका छान विचार केलेला आहे बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन त्याचा चेंडू बरोबर खेळ चालू आहे खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात मुलगा उंच उडवतो चेंडू एकटाच आहे ना अनेक जण असते तर मग क्रिकेट खेळत बसले असते एकटा आहे त्याच्यामुळं खूप उंच उडवतो आणि नेमका झेलतो हातात खाली पडू देत नाही तो सुद्धा त्याला मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे मुलीचे किती कामं चाललेत बघा मुलीला झोपी लावते मांडीवरती आदन ठेवते आहे बातुकलीतला खेळ चालू आहे आणि त्याचबरोबर तिचं मुलाकडं पण लक्ष आहे मुलानं जो खेळ खेळलेला आहे खूप उंच उडवलेला चेंडू त्याने अलगत हातामध्ये झेललेला आहे हे मुलीला अतिशय बारकाईनं पाहिलेलं आहे कौतुकानं पाहिलेलं आहे त्याच्याकडे मुलगी पाहत राहते कौतुकाने त्याच्याकडे अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या मग ते पाहिल्याबरोबर मुलगी ताबडतोब काय करते आपल्या मांडीवरून त्या बाहुलीला अलगद उचलते आणि बाजूला ठेवते कारण की ती बाहुली झोपी गेलेली आहे आपलं बाळ जसं झोपी गेल्यानंतर आई त्याला अलगद ठेवते तशी अचानक ठेवते बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या त्याच्या म्हणजे चेंडू खेळणाऱ्या मुलाच्या जवळ जाते मग ती जवळ आलेली पाहिल्याबरोबर मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा ती जवळ आल्याबरोबर <laughs> आपण एखादं चांगलं जर काम करत असू आणि जर ते कौतुकानं पाहत असेल ना तर आपल्याला पुन्हा एकदा पण इथं मुलगा कसा पाहतो अरे यार मुलगी पाहायला आलेली आहे मग मुलगी पाहायला आली ना मग आता पळत एकदा ते, ते कौतुकानं पाहते त्याच्याकडे तो तसं आपलं कौशल्य कसब म्हणजे कौशल्य पुन्हा एकदा दाखवतो कशासाठी दाखवतो आहे तिला खिजवण्यासाठी आहे असा त्याचा उद्देश आहे पुन्हा एकदा ऊंच उडवतो आणि पुन्हा एकदा हातामध्ये झेलतो ते पाहिल्याबरोबर मग मुलगी धाडसीय कवितेतली बहुतांशपणे आम्हाला अशा मुली दिसत नाही पण ही मुलगी धाडसीय कवितेतली मुलींनी धाडसी व्हायला हवं आहे मागणी तुम्ही पण केली पाहिजे केव्हा केव्हा मग ती काय करते मागणी करते ती चेंडू मागते त्याच्याकडे आत्मविश्वास दिसून येतोय मुलीमध्ये धाडसीपणा आहे आत्मविश्वास आहे म्हणून आपल्याला तिथे दिसतोय तो पुढच्या वाक्यामध्ये आपल्याला दिसणार आहे मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे तेव्हा तो हसून म्हणतो हसून म्हणजे मराठीमध्ये आपण कधी कधी असं म्हणतो छदमीपणे हसून छदमीपणे कुत्सिकपणे आपण ज्याला म्हणतो आहे ना एखाद्याला जर तो ते जमणार नाही आहे असं जर वाटलं तर आपण त्याच्याकडं पाहत असतो आपण पटकन <laughs> जमणार आहे <है> तुला <laughs> असं केलं जातं अशा प्रकारे तो हसून तेव्हा तो हसून म्हणतो <laughs> तू भाजी बनव छानपैकी पाल्याची त्याच्या बोलण्यामध्ये उपरोधिकपणा आहे याचा अर्थ असा आहे की तुला हे जमणार नाही आहे तू कामागं लागली आहेस ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत त्याच्या मागं कशाला लागो बरं मुलगा हेही म्हणतोय तिला मुलाला अनुभव आहे का तो नाही त्यांनीही समाजामध्ये पाहिलंय पुरुष आणि स्त्री असमानता आपल्या घरामधलं वातावरण तोही पाहतोय आणि त्याच्यावरती मग तो म्हणतोय कारण की बहीण भावाला मगाशी मी प्रास्तावनेतही तुम्हाला सांगितलं आहे ना हे तुझं काम नाही हे त्याचं काम हे त्यांनीच करायचं हे आपण ठरवतोय हे थोडंसं बदललं गेलं पाहिजे आणि ते पाहून तो म्हणतोय तिला तू भाजी बनव छानपैकी पाल्याची तशी जिला आत्मविश्वास आहे जिच्यामध्ये धाडस भरलेलं आहे ती म्हणते ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील मी म्हणलं ना मुलगी धाडसी आहे या कवितेमध्ये निर्जा यांनी दाखवलेली ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी मी भाजीही बनवू शकते आणि मी चेंडूही उडवू शकते आणि तेही एकाच वेळी तू करशील असं त्याला चॅलेंज दिल्याबरोबर मग त्या मुलाचा नाविलाज होतोय चेंडू खेळणाऱ्या मुलाचा नाविलाज होतो आणि मग तो आपल्या हातातला चेंडू नाविलाजानं तिच्याकडं देतो त्यालाही आहे खरंच तिला जमतंय का त्या ते त्यालाही तिची परीक्षा घ्यायची म्हणून मुलगा देतो चेंडू तिच्या हातामध्ये मुलीमधला आत्मविश्वास बघाबर का तुम्ही ओसंडून वाहतो त्या मुलीनं ती जिंकली आहे आत्मविश्वासानं कारण ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील आत्मविश्वास आहे तिच्यामध्ये कुठलंही काम करत असताना चांगल्या प्रकारचं जर तुम्ही आत्मविश्वासानं त्याच्यामध्ये उतरलात ना तर अर्धी लढाई तुम्ही आधीच जिंकलेली बघा तुम्ही कुठेही मोठमोठे मुट लोक पहा हे आत्मविश्वास त्यांच्यामध्ये ठासून भरलेला होता टाटा असतील बिर्ला असतील महात्मा गांधीजी असतील नेताजी सुभाषचंद्र बोस असतील सगळे छत्रपती शिवाजी महाराज असतील तुम्ही पहा आत्मविश्वास पाहिजे आपल्यामध्ये तिच्यात तो ठासून भरलेला आहे तिने हातामध्ये चेंडू घेतला उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत कवित्रींनी शब्द कसे वापरलेत बघा मग अशी चेंडू येऊन पुडतोय हातामध्ये मुलाच्या बरं इथंही मग तिनं मुलीनं आत्मविश्वासानं चेंडू उंच उडून बरं उंच उडलाय आणि कुठपर्यंत गेलाय कवयत्रीनं शब्द वापरला इथं उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून आपण असं सहजासहजी म्हणतो बरं का कधी कधी काय म्हणतो आपण सहजासहजी आपण आपण सहजासहजी असं म्हणतो आभाळाला शिव आभाळाला शिवलाय तो तू का आकाशाय एवढा मोठे पण आहे तुमच्या स्वप्नांची पूर्तता ज्यावेळेस होते ना त्यावेळेस तुमचं मन आभाळाला शिवलेलं असतं म्हणून कवयत्रीनं शब्द वापरला आहे उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून आभाळाला शिवून म्हणजे तिने स्वप्नपूर्ती केलेली आहे तिची त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त एक कणभर जास्त चेंडू तिनं वरती उडवलाय आभाळाला शिवलाय म्हणजे तिची स्वप्नांची पूर्तता झाली आहे आणि नेमका येऊन पडतो तिच्या ओंजडी पुन्हा एकदा त्या मुलासारखं कसब तिनं पण दाखवलंय आणि छानपणे अलगदपणे तिने ते ती चेंडू झेललेला आहे मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित कारण त्याच्या हे म्हणणे नसतं उलट त्याने ते तिच्या हातामध्ये चेंडू कशासाठी दिला आहे बघू तुला जमतं आहे का पहा ते पहा येतं आहे का ते आणि ज्यावेळेस ती त्याच्यापेक्षाही उंच उडवते आणि अलगदपणे झेलते त्यावेळेस आश्चर्य वाटल्यावर राहत नाही आश्चर्य वाटतंच आपल्याला आहे का नाही पहिली मुलगी पायलट झाली विमानाची आश्चर्यचकित झालो मिलिटरीमध्ये नेतृत्व करू लागली आहे ना आत्ता आत्ता जस्ट आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या माधुरी कानिटकर अत्युच्च पदावरती लष्कराच्या पोहोचलेल्या आहेत बरं डॉक्टरही आहेत इकडं डॉक्टरकीचंही काम आहेत आणि तिकडं मिलिट्रीमध्येही अतिशय सुंदरपणे त्यांनी ते, ते पद ग्रहण केलेलं आहे भारतामधल्या ज्या तीन तीन स्त्री आहेत त्यातल्या महाराष्ट्रातल्या मला वाटतं त्या पहिले स्त्री आहेत माधुरी कानिटकर म्हणजे तुम्ही वाव द्या मुली नक्की नाव करतायत म्हणजे मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित तशी हसून म्हणते ती आता ती छदमीपणे हसलेली नाही आहे तशी हसून म्हणते ती आता तू तिला काय सुचवायचं आहे याच्यात तिला हे सुचवायचं आहे की आता माझी वेळ झाली माझ्यावर तू जिम्मेदारी दिलीच मी काय केलं मी छानपैकी कारण का तिने ते करून दाखवलं आहे आता आता तू मला म्हटलंस ना मग अशी तो छानपैकी भाजी बनव पाल्याची मग आता बघ की तू पण मी दोन्ही करू शकते तू करू शकतोस तोही रिसेला पेटतो तो तो आहे हां तोही म्हणतो असं आहे का मग मीही करतो मग मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर त्या भातुकलीतला तिचा जो गॅस आहे तिने आदन ठेवलेलं आहे ना मगाशी ठेवलेलं होतं तशा प्रकारे तोही गॅससमोर मांडी घालून बसतो आणि बसल्याबरोबर तर काय करतो तिचा प्रयत्न करतो आहे तिचं काम करण्याचा दोन्ही हातांनी थोपटो झोपवतो बाहुलीला प्रथम मगाचं कौशल्य आपण पाहिलं मुलीने मांडी घातली आहे एका हातानं थोपटवलं आहे बाहुलीला पण आता याला शिकायचं आहे म्हटल्यावर थोडंसं जरा कठीण जाणारच आहे मांडी घालून बसल्याबरोबर घेतो घेतोय बा बाजूला ठेवलेल्या बाहलीला घेतो आणि बाजूला ठेवलेल्या बाहलीला घेतल्यानंतर दोन्ही हातांनी थोपटवतोय तिला दोन्ही हातांनी थोपटवत झोपवतो बाहुलीला प्रथम झोपी लावतोय तिला आणि मग मग शोधतो पातेलं भाजीसाठी तिनं दोन्ही एकाच वेळी केलं आहे कारण तिचा तो सराव आहे तिने ते लहानपणीपासून पाहिले तसा हाई आत्मविश्वासाने बसलेला आहे त्यानं मुलीला अगोदर झोपी लावलं आहे आणि झोपी लावून मग भाजीसाठी पातेलं शोधायला लागलं आहे कारण त्याला ते पाहावं लागणार आहे आत्तापर्यंत ही सवय नाही आहे आणि कोणी त्याला तशी ती सांगितलेली नाही आहे म्हणून त्याला थोडंसं कठीण जाणार आहे आणि मग हेच चित्र हेच चित्र ज्यावेळेस आपल्या झोरोक्यातून आपल्या खिडकीतून निर्जा बघताय त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं आहे हळूहळू शिकेल तोही त्याला अवघड जाणार आहे जरा पण तोही शिकेल आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळलं मुलीनं जसं तिचं कौशल्य दाखवलं दोन्ही सांभाळता सांभाळता तसं त्या म्हणत आहेत की तोही दाखवणार आहे काय त्याचं जे कौशल्य आहे चेंडू उडवण्याचं वगैरे पुरुषी जे काही कामं आहे पुरुषत्वाची आपण जी त्याच्यावर ठासून भरलेली ती त्याला येताच आहेत हां अगदी न थकता न थांबता तो ती कामं करतोय तो करता करता तो हेही करणार आहे आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं जशी मुलगी सांभाळते तशी तोही करणार आहे म्हणून तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून हे बोलता बोलता मला एका कवीच्या आवडी आठवतात घर हे दोघांचं असतं ते दोघांनी सावरायचं असतं घर हे दोघांचं असतं ते दोघांनी सावरायचं असतं एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं आवरायचं असतं असं जर केलं तर मग ते घर छानपैकी उभं राहतं तेच आश्वासक चित्र बघून ते असं म्हणत आहेत मग दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बावलीला प्रथम मग शोधतो पातील भाजीसाठी हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून म्हणजे अगदी स्त्रीच्या बरोबरीनं आणि मग कवयत्री असं म्हणतायत माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाच इथं इथं कवयत्रीला ते उद्याचं चित्र दिसत आहे माझ्या घराच्या झरोक्यातून माझ्या घरामध्ये मी आहे ना दोघही मिळून स्त्री आणि पुरुष हे हे चित्र उद्याच्या जगाचं आश्वासक जे चित्र आहे उद्याच्या जगामध्ये दिसणार आहे ज्याची मी आशा म्हणी धरलेली आहे ती चित्र मला दिसणार आहे माझ्या घराच्या धोरक्यातून मी पाहते आहे जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र आयुष्य म्हणजे हसूदायक खेळ आहे बरं का आणि तो खेळण्यासाठी दोघांची साथ लागते ओ एक कवी असं म्हणतात इमारत बनवायला वेळ लागत नाही घर बनवायला वेळ लागतो बघा बरं का इमारत बनवायला वेळ लागत नाही घर बांधवायला वेळ लागतो आणि घर बांधवायचं म्हटलं तर दोघात खराखुरा मेळ लागतो तो मेळ मला उद्याच्या जगामध्ये दिसणार आहे असं कवयत्री आशेनं म्हणत आहे जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र आहे म्हणजे हा पुरुषांचा खेळ हा स्त्रियांचा खेळ हा महिलांचा खेळ हा गड्यांचा खेळ असे बदल नसणार आहेत सगळेच खेळ एकत्र खेळले जातील एकत्र स्त्री पुरुष एकत्र खेळतील म्हणजे आज जसं पुरुषांचा क्रिकेट स्त्रियांचा क्रिकेट असा जो प्रकार आहे तो नसणार आहे म्हणून जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात आज ती दोघंही मुलं आहेत भातुकलीमध्ये आहेत लहान मुलांच्या खेळामध्ये ती आहेत तिथं पण वास्तवामध्ये ज्यावेळेस ते संसारात येतील ज्यावेळेस ते हे सगळं पेलवतील आपण म्हणतो ना आजच्या लहान मुलांमध्ये उद्याचा युवक दडलेला आहे उद्याचा पुरुष दडलेला आहे देश घडवण्यासाठी तसं हे उद्याच्याला मोठे होणार आहेत आणि ते मोठे झाल्यानंतर वास्तवामध्ये ज्यावेळेस ते येतील आज भातुकलीमध्ये मग हा पती असतो ती पत्नी असते ती बाई असते तो पुरुष असतो आणि म्हणून लहानपणीचे हे खेळ खेळत असतात वास्तवामध्ये आल्यानंतर हातात हात असेल दोघांचाही आत्ता मात्र आपण बघितलं आहे काय बघितलं आहे आत्ता मुलगी वेगळी खेळत होते आणि मुलगा वेगळा खेळत होता त्यावेळेस नाही आहे असे वेगवेगळे खेळ नसणार आहे वास्तवामध्ये आल्यानंतर हे दोन्ही एकत्र खेळले जातील आणि मग हातात हात असेल दोघांचाही ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं स्त्री आणि पुरुष असा भेद नसेल मी मार्गाशी सांगितलं तुम्हाला प्रतिमा दोघांच्याही दाखवल्या बाहुली म्हणजे मुलगी आणि चेंडू म्हणजे मुलगा नाही 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 दोघांच्याही हातावरती हे दोन्हीही सहज विसावते कोणता बाहुली आणि चेंडू जोडीनं छान चा, तुम्हाला छानपणे कविता सर्वांना समजली असणारे मोठ्यांसहित बारकल्यांना कारण हे तुम्ही आम्ही बदल करायचे आहेत ते बदल आपण लवकरात जे कवयित्रीला आहेत ते उद्याच्या जगाचं चित्र आपल्याला दिसणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला पुढे येत आहेत त्यांच्याबरोबरीनं पुरुषही चालत आहेत अगदी घरामध्ये अनेक मालिका आपण सध्या टी व्हीवरती पाहतो आहे जी मराठीचे असतील किंवा अनेक मालिका असतील त्याच्यामध्ये बघा तुम्ही अनेक जण पुरुष स्वयंपाकघरामध्ये काम करताना दिसत आहेत आत्ता चाललेली एक मालिका आहे ती जी आत्ताची पाहतो आहे आपण मालिका अग्गबाई सासूबाई बघा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये काम करताना दिसते याच्यामध्ये जे तुम्ही पाहताय शुभ्राय पात्र शुभ्राय पात्र काय करते अगदी तिची सासू ही जुन्या काळातली जरी दाखवली असली मुलाला ती वेगळ्या प्रकारे सांभाळते नाही पण शुभ्राचं काय म्हणणं आहे नाही नाही या पद्धतीनं आता आलं पाहिजे बाबड्या 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 करून तो सोहम जो आहे ती त्याला हळूहळू मदतीला घेते आणि तिचे जे सासरे आहेत अभिजित राजे ते पाहतायत तुम्ही ते घरामध्ये काम करू लागत आहेत बाहेरचंही आहेत तशी शुभ्रा बाहेरचंही सांभाळते ती घरात लिहिते या दहावीच्या कवितेमधून निर्जा यांनी ते आश्वासक चित्र उद्या दिसणार आहे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केलेली आहे चालेल कविता छान समजली असेल नक्कीच धन्यवाद